कोपरगाव तालुका विधीसेवा समिती कोपरगाव वकील संघ आणि डॉक्टर सी एम मेहता विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आज संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान एकता प्रभात फेरी काढण्यात आली कोपरगाव शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयापासून या प्रभात फेरीला सुरुवात झाली व शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर या प्रभात फेरीची डॉक्टर सी एम मेहता विद्या मंदिर या ठिकाणी सांगता आली कन्या विद्यालयात उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले यावेळी जिल्हा न्यायाधीश कोराळे जिल्हा न्यायाधीश पाटील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी पंडित ज्युनियर डिव्हिजन बनसोड मॅडम वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट खामकर उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज कडू सहसचिव ॲडव्होकेट केतन शिरोडे ॲडव्होकेट नितीन गंगावणे ॲडव्होकेट राहुल चव्हाण ॲडव्होकेट राहुल वागोरे ॲडव्होकेट टुके ॲडव्होकेट वाहाडणे ॲडव्होकेट मोकळ कन्याशाळेचे मुख्याध्यापिका मंजुषा सुरवसे आदींसह कोपरगाव वकील संघाचे सदस्य डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व भारतीयांना संविधान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा तालुका विधी सेवा समिती कोपरगाव वकील संघ कोपरगाव यांच्या वतीनं आज रोजी आम्ही संविधान रॅली संविधान एकता रॅली काढली या रॅलीमध्ये सुमारे तीनशे विद्यार्थिनींचा सहभाग होता बँड होता एकंदरीत या रॅलीतून आम्ही समाजापर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला की सर्वसामान्य माणसांनी संविधानिक हक्क समजून घ्यावे सर्व संविधानिक जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि त्या दृष्टीनं तळागाळापर्यंत संविधानाचा गर्भितार्थ जावा त्यांच्यामध्ये संविधानाबाबत एक आ, आ, प्रसार व्हावा या उद्देशानं तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं हा सर्व उपक्रम योजण्यात आला डॉक्टर सी एम मेहता कन्याशाळा कन्याशाळा येथे आपण परिसंवादी आयोजित केला होता त्या परिसंवादामध्ये तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश एक माननीय श्री कोराळे साहेब जिल्हा न्यायाधीश दोन माननीय श्री पाटील साहेब वकील संघाचे अध्यक्ष श्री खामकर साहेब अतिरिक्त सरकारी अभियक्ता श्री वहाडणे साहेब सहाय्यक व सरकारी अभियक्ता श्री साहेब यांचं विद्यार्थिनींना बहुमल असं मार्गदर्शन झालं शाळेने अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं विद्यार्थिनीनं सर्व प्रकारच्या घटनेतील अधिकार आणि जबाबदाऱ्या समजून घेतल्या या ठिकाणी तालुका विधी सेवा समिती अत्यंत यशस्वीरित्या हा उपक्रम पार पाडलेला आहे आणि जो सप्ताह साजरा करावायचा आहे त्यासाठी विविध कार्यक्रम घेण्याचा या ठिकाणी प्रायोजन केले मुलींनी अत्यंत चांगल्या प्रकारे संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलं आणि ते सर्वांना सर्वांनी अंगीकृत पण केलं